प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या फौजदार विक्रमसिंह राजपूत यांनी MIDC पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद झाले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. तक्रारदाराच्या मित्रावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार राजपूत यांच्याकडे आहे. यापूर्वी तक्रारदाराच्या मित्रावर अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. यानुसार CRPC 107 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार राजपूत यांनी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर 1 लाखावर तडजोड झाली. पडताळणीत हे निष्पन्न झाल्यानंतर फौजदार राजपूत याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीष सोनवणे, नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, नरोटे जाधव, पोलीस शिपाई किणगी, श्याम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.